subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. माजी महापौर सुधाकर सोनावणे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे या ध्येयाने मिशन 75 अंतर्गत शिक्षण दिन ते संविधान दिनापर्यंत पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील 75 जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा व जव्हार या 3 तालुक्यातील 75 जिल्हा परिषदेच्या आदिवासी पाड्यातील शाळांमधील एकूण 200 अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय किट देण्यात आले, ज्यामध्ये दप्तर, लेखन साहित्य, टिफिन, वॉटर बॉटल वह्या देण्यात आल्या. एकूण 75 शाळेमधील सुमारे 5760 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. तिसऱ्या टप्प्यात मांडवा, उजनी, गारगाव या गटातील एकूण 40 शाळांना वाटप सुधाकर सोनावणे यांच्या माध्यमातून करण्यात आले. माजी महापौर सुधाकर सोनावणे यांची शिक्षणाप्रती असलेली आपुलकी या कार्यातून दिसून येते. या दोन्ही केंद्राच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारावेळी तेथे राबवण्यात जाणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमात, क्रीडा स्पर्धेत शाळेला येथील शिक्षकांना विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते असे एका विद्यार्थिनीने आपल्या मनोगतात अगदी तळमळीने सांगितले. त्यानंतर माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी तात्काळ प्राथमिक स्वरूपात त्या शाळेला 20,000 देणगी दिली. तसेच खेळामध्ये विशेष प्रावीण्य असलेल्या खेळाडूंना आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासित करून त्यांना विशेष प्रशिक्षणासाठी त्यांना हवे तेव्हा ते रबालेच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयात येऊ शकतात. तुमची राहण्याची, जेवणाची सोय केली जाईल असे सुधाकर सोनावणे यांनी सांगितले. खरं तर आम्ही याची सुरुवात 11 नोव्हेंबर पासून केलेली आहे. शिक्षण दिन ते संविधान दिवस ह्या पूर्ण पालघर जिल्ह्यातील 75 शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी विचार केला आणि यावर्षी पालघर जिल्हा निवडला. त्यापैकी पहिला दादडे हे जे आहे विक्रमगडचं ते केंद्र निवडलं. त्याच्यानंतर आम्ही वाडा त्या ठिकाणी गेलो आणि आज आपण जव्हारमध्ये आलेलो आहोत. तर जव्हारच्या ही साखरशेत आणि कलासरी या दोन केंद्रावर साधारण 600 मुलांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. उद्देश हाच आहे की सरकार जे आहे ते शिक्षणामध्ये ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे त्या पद्धतीने शैक्षणिक साहित्य हवं आहे ते देत नाही आहे. आपल्याला फक्त पुस्तकं दिली जात आहेत, लेखन साहित्य त्या ठिकाणी मिळत नाही आहे. आणि ही गरज मला आमच्या शाळेचे शिक्षक, आमचे सहकारी श्री महाले सर यांनी सांगितली, त्याचप्रमाणे कासट सर त्यांनी त्या भागातली सांगितली, दिनेश भोये सर त्यांनी वाडा तालुक्यातली सांगितली आणि त्या तालुक्याच्या 75 शाळेमध्ये आम्ही हे शैक्षणिक साहित्य पोहोचवलं. त्याबद्दल मी ह्या तिघांनाही धन्यवाद देतो. याच्यामध्ये काम करणारे आमचे इंगळे सर असतील, सडी सर असतील, जाधव सर आहेत, त्यानंतर देवा आहे, विजय आहे, साहेबराव आहे, निलेश आहे, ह्या लोकांनी खूप काम त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि ह्या संस्थेच्या सगळ्या सदस्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. ह्या शाळेने ही संधी दिलेली आम्हाला त्यांना मदत करण्याची आणि आम्ही या ठिकाणी अभिवचन त्यांना दिलेलं आहे की मागच्या 2 महिन्यामध्ये ग्रामपंचायतच्या आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला इकडे येता आलं नाही, परंतु पुढच्या वर्षी मात्र आम्ही निश्चितपणे ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य जे आहे ते इकडे देण्याचा प्रयत्न करतो. दुसरं असं आहे, मुलं खूप चांगली आहेत, काटक आहेत, खेळामध्ये हुशार आहेत, परंतु टेक्निकचा अभाव आहे आणि ते टेक्निक देण्यासाठी आमच्याकडे नव्या मुंबईमध्ये त्यांनी आठवड्यातून किंवा महिन्यातनं 2-3 दिवस आले तर त्यांना शिकवण्याचं देखील आम्ही प्रॉमिस केलेलं आहे. त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्याचं प्रॉमिस आम्ही केलेलं आहे आणि ते आम्ही आमचं भाग्य समजतो की अशा चांगल्या गुणवान खेळाडूला कुठेतरी मदत करण्याची आम्हाला एक संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा महाले सर, भोये सर,
त्यानंतर कासट सर, मी आपलं मनपूर्वक आभार मानतो की ही संधी आपल्याला दिलेली. केंद्रप्रमुख आहेत भोये सर, त्यांचे देखील आभार मानतो. या शाळेचे मुख्याध्यापक आहेत ते भोये सर आहेत, त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तसेच तेथील शिक्षकांनी देखील सुधाकर सोनावणे यांच्या कार्याचे कौतुक केले. आज ऐकून आणि कार्यक्रम प्रत्यक्ष सादर करून या ठिकाणी खूप आनंद झाला की आज पण आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये दानशूर लोक आहेत. खऱ्या अर्थानं आदिवासी भागातील गोरगरिबांना, तळागाळातल्या माणसांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत करणारी आणि त्यामध्ये अग्रस्थान या ठिकाणी आज शाळेमध्ये येऊन माननीय श्री माजी महापौर नवी मुंबई सोनावणे साहेबांनी जो हात आम्हाला हाक दिली, सर्वप्रथम मी त्यांचा धन्यवाद देतो की अशीच माणसं जर तळागाळातून निर्माण झाली तर आपला तळागाळातला आदिवासी माणूस किंवा गोरगरीब नक्कीच पुढे येईल. त्यांनी या ठिकाणी जे शैक्षणिक काम केलं, मुलांना वह्या वाटपाचं किंवा खाऊ किंवा जे आव्हान केलं की मुलांना क्रीडेसाठी म्हणजे खेळण्यासाठी क्लब उपलब्ध करून दिलं जाईल, तर त्यासाठी मी पुन्हा एकदा साहेबांचं आणि ट्रस्टचं आभारी आहे की असंच कार्य करत आहात आणि पंचक्रोशीतील जनतेला उद्बोधित करत राहावं. धन्यवाद. आपली संस्था आणि आपली ट्रस्ट या पंचक्रोशीत विराजमान हो. धन्यवाद सर. मी मधुकर कावजी भोये, सहायक केंद्र पंचक्रोशीत कोरतड. खरं तर आज अतिशय चांगला योग आहे. 26 नोव्हेंबर 2022 भारताचा संविधान दिन आणि ह्या संविधान दिनानिमित्त खऱ्या अर्थाने नवी मुंबईचे माजी महापौर तथा शिक्षण सभापती तसेच विद्यमान नगरसेवक श्री सुधाकरजी सोनावणे साहेब हे इथे आले आणि खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामीण आणि गरजू मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केलं. त्यांच्या मातोश्री अनुसया संभाजी सोनावणे त्यांचे ह्या चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टच्या वतीने खऱ्या अर्थाने त्यांनी अतिशय दुर्गम भागामध्ये तराश्री नंतर त्रशीत 10 शाळा, साक्षात नंबर 1 आणि साक्षात नंबर 2 अशा सर्व शाळांना त्यांनी वह्या नंतर काही स्कूल बॅग्स त्यांना किट वाटप केलेले आहेत. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने भारताच्या संविधानाचे हक्क काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, हे खऱ्या अर्थाने सोनावणे साहेबांनी इथे प्रत्यक्ष ग्रामीण भागात येऊन त्यांनी कृतीतून दिली समजावून दिलेलं की जो वंचित घटक आहेत, रिमोट जो काही दुर्लक्षित घटक आहे, आदिवासी आहेत, बहुजन आहेत, ह्या लोकांना खऱ्या अर्थाने जर मुख्यधारेमध्ये तुम्हाला वाहून घ्यायची असेल तर त्यांना मदतीची गरज आहे, त्यांच्या पाठीवरती हात थापीची गरज आहे, त्यांना हात देण्याची गरज आहे. आणि हे खऱ्या अर्थाने सोनावणे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी असंही जाहीर केलं आहे कारण तळाशी शाळेमध्ये जे काही खो खोमध्ये कबड्डी खेळामध्ये जे काही एक्सपर्ट मुलं आहेत, कारण जिल्हास्तर आणि राज्यस्तरावरती जाऊन खेळलेले आहेत, त्यांच्यासाठी स्पेशल त्यांनी 10,000 बक्षीस दिलेलं आहे. आणि त्यांनी आव्हान केलेलं आहे की अशा मुलांसाठी त्यांची मुंबईची जे क्लब्स आहेत त्या क्लब्सकडून त्यांना खास ट्रेनिंग देणार आहेत आणि त्यांना अशा प्रकारचे कौशल्य देऊन त्यांना खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये चांगलं नामवंत खेळाडू व्हावेत अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मला वाटतं अशीच जर मोठ्या लोकांनी, समाजकारणाच्या लोकांनी जी अशी साथ दिली, असा हात दिला ह्या समाजाला, आदिवासी समाजाला, तर मला वाटतं नक्कीच हा समाजसुद्धा पुढे जाईल, याच्यात काहीच दुमत नाही. केंद्रामध्ये चालत साखर क्षेत्र केंद्रामध्ये आपण आपल्या ट्रस्टमधून जे या ट्रस्टच्या माध्यमातून दोन्ही केंद्रामध्ये वह्यांचं वाटप झालं आणि या वह्यांच्या वाटपाच्या कार्यक्रमा निमित्त आज सोनावणे साहेब जे माजी महापौर नवी मुंबई आमच्या शाळेमध्ये आले आणि आमच्या गरजू आणि होतकर मुलांना वह्या वाटप केल्या, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच मीसुद्धा या शाळेचा एक विद्यार्थी आहे. या ठिकाणी मी पहिली आणि दुसरी शिक्षण पूर्ण करून त्यानंतर आश्रमशाळेमध्ये शिकायला गेलो. तरी पण या ठिकाणी आदिवासी भाग असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा तेवढा दर्जा नाही, शहरामध्ये आहे. तर त्यासाठी पुढे मला पालघर या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि तसेच काही ठिकाणी मला शिक्षकसुद्धा चांगले मिळाले, म्हणून आज मी या शिक्षक पदावर आहे. सोनावणे साहेबांनी त्यांच्या ट्रस्टमधून ज्या माध्यमातून जे वह्या वाटपाचा कार्यक्रम केला पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये या 3 केंद्रामध्ये, तर त्या 3 केंद्रामधून वाडा असो, विक्रमगड असो आणि जव्हार आज अंतिम शेवटचा टप्पा, तर या गरजू मुलांना आज खरोखर त्यांना ज्या वह्या मिळाल्या त्यांचा पुरेपूर ही मुलं फायदा करून घेतील. धन्यवाद. मी सध्या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 55 म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय इथं कार्यरत असून मातोश्री अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून
सन्माननीय सुधाकरजी सोनावणे साहेब माजी महापौर नवी मुंबई यांच्या माध्यमातून मिशन 75 म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून की आपण ग्रामीण भागातील विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करायचं करूया असं साहेबांचं मत होतं आणि त्या उद्देशाने त्यांनी सुरुवात माझ्या दादडे या गावातील जिल्हा परिषद केंद्रशाळा दादडे इथून केली आणि तेथील जवळजवळ 10 शाळेतील मुलांना प्रत्येकी 6 वह्या त्याचबरोबर जे प्रत्येक शाळेतील 3 विद्यार्थी जे गुणवंत होते त्यांना प्रत्येकाला बॅग आणि टिफिन बॉक्स वगैरे असं जे म्हणजे शालेय उपयोगी साहित्य होते ते त्यांना देण्यात आलं आणि त्या दिल्यानंतर त्या मुलांचा उत्साह जो होता तो बघण्यासारखा होता. त्याचबरोबर मी ज्या गावात शिकलो दादडे गावात त्या गावातील मुलांना हे साहित्य सोनावणे साहेबांच्या माध्यमातून जे साहित्य मिळाले त्याचा त्या मुलांना खूप फायदा झाला म्हणून मी सर्वप्रथम सोनावणे साहेबांचं त्याचबरोबर मातोश्री अनुसया चॅरिटेबल ट्रस्टचं खूप खूप धन्यवाद देतो आणि साहेबांचं असंच सहकार्य पुढे राहील ही अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. मी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 55 आंबेडकर नगर म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. मातोश्री अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गारगाव आणि उज्जैनी या केंद्रामध्ये म्हणजेच माझ्या गावी जो वह्या वाटपांचा कार्यक्रम झाला तसेच जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार जो करण्यात आला. साहेबांनी ज्यावेळेस मला सांगितलं की तुमच्या तिकडे कोण ग्रामीण भागामध्ये म्हणजे कोणत्या शाळा अशा आहेत की त्यांना खरंचच गरज आहे विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकं तर मिळतात परंतु वह्या किंवा इतर जे साहित्य असतं ते अजिबात दिलं जात नाही. मीही त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतलाच एक विद्यार्थी आहे त्यामुळे मला सर्व माहिती आहे की काय मुलांना मिळतं आणि काय मिळत नाही. तर अशा ज्या वस्तू आहेत त्या साहेबांच्या ट्रस्टच्या मार्फत मुलांना देण्यात आल्या त्यामुळे मुलांना खूपच म्हणजे त्यांची जी गरज होती आत्ताची जी गरज आहे काही विद्यार्थ्यांना लेखन करण्यासाठी वह्या नाहीत अशा विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्या त्यामुळे मुलंही खूप खुश होती. त्यानंतर असं म्हणायला लागेल की 75 या मिशनमार्फत आम्ही जे कार्य चालू केलं होतं म्हणजे 75 शाळा करायच्या होत्या म्हणजे 75 पेक्षा आता असं म्हणता येईल की आज शेवटचा टप्पा होता. आज 75 पेक्षा जास्त शाळा झालेल्या आहेत म्हणजे 75 पेक्षा जास्त शाळांना आपण साहित्य वाटप केलेलं आहे त्यामुळे या ट्रस्टच्या वतीने म्हणजे ट्रस्टचे आम्हाला खूप खूप अभिमान आहे. असंच कार्य पुढेही चालू राहील. धन्यवाद. माझे नाव गौरव प्रकाश मोरगा. मी आता 8वीत शिकतो. सर्वप्रथम आपणा संविधान दिनाचा मानाचा मुजरा. मातोश्री अनुसया संभाजी सोनावणे ट्रस्टने आम्हाला आज शैक्षणिक साहित्य वाटप केले. आज आम्हाला वह्यांची खूप गरज होती आणि त्यांनी वह्या वाटप केल्या त्यामुळे आम्ही त्या ट्रस्टचे खूप आभारी आहे. रिपोर्ट पालघर. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.